या ठिकाणी दिसते नाना स्पोर्ट्स सोर संघाची जोशीले खिलाड़ी या ठिकाणी उतरलेले बघूया सेकंड चेंडू चांगला असा फटकवलेला चेंडू नाना स्पोर्ट्स या ठिकाणी चांगली अशी कामगिरी उत्कृष्ट अशी फिल्डिंग कड़क फिल्डिंग या ठिकाणी दिसते ती कोण रुपेश वारके चांगली फिल्डिंग या ठिकाणी कल्पेश यांचा तिसरा चेंडू पहिल्या षटकातला तिसरा चेंडू चांगला फटकवण्याचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी तीन बॉल एक धाव झालेली आहे धाव संख्या आहे ती एक दोन धावा चुकीची दुरुस्ती तीन चेंडू दोन धावा तीन चेंडू दोन धावा या ठिकाणी झाले चौथा चेंडू कल्पेश यांचा दुर्गेश यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगला असा फटकवलेला चेंडू आणि चांगली या ठिकाणी दिसते ती फिल्डिंग सूरज यांची नाना स्पोर्ट सोर संघ अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत जोशीले खिलाडी या ठिकाणी चकुला टीम चकुला संघाकडून सचिन हा स्ट्राईकला जातोय बघूया कल्पेश यांचा चेंडू सचिन यांच्यासाठी मारण्याचा असा चांगला असा प्रयत्न या ठिकाणी सचिन यांचा हुकलेला चांगली फिल्डिंग या ठिकाणी नाना स्पोर्ट्स सोर यांची किती बॉल झाले पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू कल्पेश यांचा स्ट्राईकला येते सचिन शेवटचा चेंडू सचिन याच्यासाठी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी दिसते ती नाना स्पोर्ट यांची वाईट चेंडू पाच चेंडू चार धावा झालेले आहेत या ठिकाणी पहिला षटकातला शेवटचा चेंडू टाकत येते कल्पेश स्ट्राईकला येते सचिन पुन्हा एकदा उंचावलेला फटका बघूया या ठिकाणी षटकार शेवटच्या चेंडू मध्ये षटकार या ठिकाणी सचिन कडून नाना स्पोर्ट यांनी टाईमचं जरा बघावं आणि आपली फिल्डिंग सजून घ्यायची आहे प्रथम षटकानंतर चकुला या संघाची धावसंख्या झाली ती दहा सामन्याला सुरुवात करायची आहे गोलंदाजी करण्यासाठी उतरले ते नाना स्पोर्ट यांच्याकडून मंगेश भूते अतिशय नावाजलेले गोलंदाज भिवंडी तालुक्यात चांगली अशी कामगिरी केलेली मंगेश भूते स्ट्राईकला ते सचिन छकुला संघ दुर्गेश पहिला चेंडू मंगेश यांचा दुर्गेशांना पुन्हा एकदा असा चेंडू फटकावलेला आणि या ठिकाणी झेल घेण्यात नाबाद झालेत ते आणि या ठिकाणी चांगली अशी विकेट काढलेली नाना स्पोर्ट यांनी सूरज यांनी चांगली अशी यांची या ठिकाणी कामगिरी दुसऱ्या
षटकातला पहिला चेंडू धावसंख्या झाली ती थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू मंगेशांचा आणि या ठिकाणी दुर्गेश बाद होत आहे. धावसंख्या झाली ती 11. षटकातला दुसरा चेंडू मंगेश यांच्याकडून प्रमोद छकुला संघ यांच्याकडून फलंदाजी सेट येत आहे तो प्रमोद. दुसरा चेंडू मंगेश यांचा बघूया. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटका होता. चांगली अशी किपिंग करत आहेत ते सूरज. व्हाईट चा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 12. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. धावसंख्या झाली ती 12. मंगेशांची पुन्हा एकदा गोलंदाजी या ठिकाणी दिसते. बघूया पुन्हा या ठिकाणी विकेट. मंगेश यांच्याकडून विकेट घेण्यात आलेलं आहे. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी दिसते मंगेश यांची. मी बोललोच होतो मंगेश भेवंडी तालुक्यात गाजलेले असे गोलंदाज त्यांनी आपला दुसरा चेंडूत या ठिकाणी आपली कमालीची कामगिरी दाखवलेली आहे. मंगेश यांनी या ठिकाणी हॅट्रिक घेतली विकेटमध्ये तर वाघ यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नितीन मोरे यांच्याकडून मंगेशसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे हॅट्रिकसाठी. सेकंड धाव घेण्याचा आणि बघूया या ठिकाणी विकेट. सेकंड धावच्या रंगात दंग केलेला आहे तो विकेटच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी दिसते ती मंगेशच्या स्वरूपात. नाना स्पोर्ट्स सोर्स संघ तर्फे धावसंख्या झाली ती आतापर्यंत 13. चार चेंडू. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू झालेला आणि धावसंख्या झाली ती 13. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी दिसते ती मंगेश यांची उर्फ मंग्या. गाजलेला गोलंदाज हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी पारितोषिक ठेवलं आहे 1500 रुपयांच ते नितीन मोरे तर्फे. स्कोर धावसंख्या झाली ती 13. या ठिकाणी छकुला संघ तर्फे स्ट्राईकला महेश. पुन्हा एकदा मारण्याचा फटका. चांगली फिल्डिंग या ठिकाणी थोडीशी गचाल अशी फिल्डिंग दिसते ती नाना स्पोर्टची. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या होत आहे ती 15. धावसंख्या झाली ती 15. दुसरा षटकातला शेवटचा चेंडू मंगेश यांचा बघूया. का जादू करतायत का मंगेश. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी खतरनाक अशी बॉलिंग दिसते ती मंग्या यांची. डॉट बॉल काढलेला आहे त्यांनी. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी नाना स्पोर्ट तर्फे मंगेश यांच्याकडून केलेली आहे. शेवटचा चेंडू बाकी एक. शेवटचा चेंडू बाकी एक मंगेश यांचा. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये काय करतात ते मंगेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मंगेश आणि उंचावलेला फटका बाउंड्रीच्या दिशेने. बघूया या ठिकाणी चांगली अशी फलन. चांगली अशी फिल्डिंग करतात ते आपले गोल्डन केस. एक नंबर. चांगली अशी निलेशनची चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी दिसले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. दोन षटकाच्या
समाप्ति नंतर धाव संख्या 17। तिसरं शतक घेऊन येत आहेत ते निखिल गोलंदाज निखिल नाना स्पोर्ट तर्फे। स्ट्राइक ला ते सचिन बघा तिसरा षटकातला पहिला चेंडू निखिल यांचा चांगले असे गोलंदाज या ठिकाणी बघा तिसरा षटकातला पहिला चेंडू निखिल यांचा सचिन यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगलासा फटका मारलेला बाउंड्रीच्या दिशेने चांगली कीपिंग फिल्डिंग या ठिकाणी दिसते ती कल्पेच्या स्वरूपात एक धावेवरती समाधान चकुला संघाला धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 18। तिसरा षटकातला दुसरा चेंडू बघूया दुसरा चेंडू निखिल यांचा पुन्हा एकदा प्रमोदांना चांगला पुन्हा मारलेला फटका कल्पेच्या दिशेने चांगली या ठिकाणी फिल्डिंग दिसते ती नाना स्पोर्ट तर्फे कल्पेश यांच्याकडून धाव संख्येत भर 19। थेंबे थेंबे थले सासे असे या ठिकाणी दिसून येते धाव संख्येत भर होते ती 19। पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार षटकार चांगला षटका मारला धाव संख्येत भर झालेली आहे धाव संख्या झाली ती 25। छकुला संघ यांची आतापर्यंत जी धावक संख्या झाली ती 25। पुन्हा एकदा चांगलासा बाउंड्रीच्या दिशेने लगावले फटका आणि या ठिकाणी चांगली अशी फलन इथं फिल्डिंग दिसते ती आणि खूपच गचाल अशी या ठिकाणी फिल्डिंग दिसते नाना स्पोर्ट यांची। स्कोर आतापर्यंत धाव संख्या झाली ती 27। चेंडू किती राहिले तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू आणि धाव संख्या झाली ती 27। पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने मारलेला फटका बघूया या ठिकाणी चौका प्रमोद यांचा अतिशय उत्कृष्ट असा चौका या ठिकाणी दिसतो आपल्याला। थँक्यू डीजे। चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी दिसते ती छकुला संघातर्फे प्रमोद बघूया सचिन गोलंदाजी करत आहेत ते निखिल लास्ट चेंडू तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बघूया यस या ठिकाणी खतरनाक अशी गोलंदाजी दिसते ती निखिलच्या स्वरूपात आणि या ठिकाणी बाद चांगला असा विकेट या ठिकाणी काढलेला निखिल यांनी चकुला संघ यांनी 32 टार्गेट दिले होते नाना स्पोर्ट्स संघ सोर यांना। चकुला संघ टोटल 32 रनांचं आव्हान दिले होते नाना स्पोर्ट्स संघ सोर यांना बघूया हे आव्हान स्वीकारतात चकुला संघ यांनी आपली सत्रक्षण लावून घ्यायचंय आणि नाना स्पोर्ट यांनी आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी फिशवर पाठवायचे आहेत सामन्याला लवकरच सुरुवात करायची आहे। यानंतर पुढील सामना येतो जय मसोबा चिंचोली आणि एकता खडवली
यापुढील सामना आहे तो एकता कडवली मधील जय मसोवा चिंचवली सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधा. दानभाव छकुला संघ यांनी आपले सतर्षण लावून घ्यायचे. नाना स्पोर्ट्स चे सलामीचे फलंदाज या ठिकाणी स्पीच वरती उतरत आहेत. एकता खडवली आणि चिंचवली जय मसोबा यांनी कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधायचे टॉस साठी. सलामीचे फलंदाज या ठिकाणी उतरत आहेत ते नाना स्पोर्ट तर्फे महेश भूते आणि मंगेश भूते. हॅलो ब्रदर्स. दोन्ही भाऊ या ठिकाणी उतरलेले आहेत. बघूया नाना स्पोर्ट्स संघासाठी काय करतायत. स्ट्राईकला बहुतेक मंगेश असणार आहेत. चकुला संघ यांच्याकडून गोलंदाजीसाठी प्रथम येत आहेत ते प्रमोद. स्ट्राईकला ते मंगेश. नाना स्पोर्ट अतिशय गाजलेले फलंदाज मंगेश मांग्या प्रमोद. शकुला संघ यांच्याकडून गोलंदाजीसाठी येते प्रमोद. उत्कृष्ट असे गाजलेले प्रमोद. बघूया या ठिकाणी या स्पीच वरती आपल्या संघासाठी कोणती अशी कामगिरी करतात ते. स्ट्राईकला ते मंगेश आणि महेश. नाना स्पोर्ट्सचे शेर देखते इस पिच पे क्या कमाल की कामगिरी करते है. पहिला चेंडू मंगेश यांच्यासाठी. चांगला असा फटका. पहिला चेंडू आणि पहिला चौका या ठिकाणी दिसतोय तो मंगेशच्या स्वरूपात. इजी 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 असा फटका मारलाय तो आणि चौकाच्या स्वरूपात घालवलं तो मंग्या यांनी. चांगली सुरुवात केलेली या ठिकाणी मंगेश. स्टार बॅटमॅन भिवंडी जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातले स्टार बॅटमॅन मंगेश. तीन चौकार मारले तर 500 रुपये भेटणार मंगेश. 5000 तीन छक्के 5000 रुपये. नितीन मोरे यांच्याकडून तीन छक्क्यांना 5000 रुपये मंगेश यांना. पुन्हा एकदा दुसरा चौका मंगेशच्या स्वरूपात. दोन चेंडू दोन चौके या ठिकाणी मंगेशच्या स्वरूपात. नाना स्पोर्ट तर्फे थँक्यू तुझे. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू प्रमोद यांचा मंगेश यांना. अतिशय चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी दिसते ती आपल्याला मंगेशच्या स्वरूपात. दोन चेंडू दोन चौकार धावसंख्या झाली ती 8. बघूया तिसरा चेंडूला तिसरा चौकार बसतोय का मंगेश यांचा. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मंगेश साठी. पुन्हा एकदा चौकारच्या स्वरूपात. बघूया आणि या ठिकाणी हॅट्रिक मंगेश यांची. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी दिसते ती मंग्या यांची. धाव संख्या झाली ती 12. थँक यू तुझे. अक्षय भूते यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. 7 चेंडू मध्ये 7 चौकार मारलेले मंगेश यांना. 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी दिलेले आहे. ही संधी त्यांनी घालवली आहे मंगे यांनी. डॉट बॉल
चेंडू आले ते चार धाव संख्या झाली ती. चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी दिसते ती मंगेशच्या स्वरूपात. दोन चौकार मारले ना या ठिकाणी, तर हजार रुपयाचं पारितोषिक ठेवलं ते अक्षय भुते यांनी मंगेश यांच्यासाठी. बघूया पहिल्या षटकातला पाचवा चेंडू मंगेश यांच्यासाठी. आणि या ठिकाणी या ठिकाणी रनआउट झालेत ते मंगेश भुते. एकता घडवली, थँक्यू डीजे. एकता घडवली यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. एकता घडवली या ठिकाणी मुलाचा फलंदाज गमावलेला आहे, रनआउट झालेला आहे तो मंग्या. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निखिल. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू प्रमोद यांचा महेश भुते यांच्यासाठी. अतिशय गाजलेले असे फलंदाज महेश भुते. बघूया आणि पहिला चेंडू त्यांनी फटकावलेला चौकाराच्या स्वरूपात. चांगल्याची सुरुवात या ठिकाणी दिसते ती महेश भुते यांची. थँक्यू डीजे. या मेरे दोस्त महेश भुते का पहिला चेंडू मध्ये लगाया हुआ चौकार. आजची सुरुवात या ठिकाणी दिसते ती महेश भुते यांची. चांगल्याचे बॅट्समॅन. धावसंख्येत भर झालेली आहे, धावसंख्या झाली ती 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. चांगली सुरुवात नाना स्पोर्ट यांची. पहिल्या षटकापर्यंत अतिशय चांगली अशी फलंदाजी केली ती नाना स्पोर्टचे. सोर संघाचे दोन वीर जवान मंगे आणि महेश. स्ट्राइक लेत ते निखिल. सोर संघ नाना स्पोर्ट स्ट्राइक लेत ते निखिल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. छकुला संघातर्फे गोलंदाजीसाठी दुसरं शतक घेऊन येत आहेत ते प्रवीण. प्रवीण छकुला संघ यांच्याकडून दुसरं शतक घेऊन येत आहेत ते प्रवीण. सामना करत आहेत ते निखिल नाना स्पोर्ट्स. सोर संघाचे कर्णधार निखिल. बघूया दुसरा षटक पहिला चेंडू निखिल यांच्यासाठी. बघूया चांगलासा फटकावला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. या ठिकाणी चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी दिसते ती आपल्याला. चांगली अशी रनिंग या ठिकाणी दिसते ती नाना स्पोर्ट तर्फे. निखिल यांचं चांगलंच धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा निखिल चांगलासा फटकावला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. बघू या ठिकाणी झेल घेण्यात यशस्वी होतात का. अतिशय गच्छर अशी फिल्डिंग या ठिकाणी दिसते ती आपल्याला छकुला संघातर्फे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20. बारा धनाची आवश्यकता त्यांना. चांगलासा चेंडू या ठिकाणी प्रवीण यांच्याकडून आपल्याला दिसतोय. डॉट बॉल काढलेला त्यांनी. तीन चेंडू धावसंख्या झाली ती 20. चौथा चेंडू प्रवीण यांचा निखिल यांच्यासाठी. बघूया या ठिकाणी विकेट आत्महत्या केलेली ती निखिल यांनी. चांगला मारण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी त्यांचा विकेट पडलेला आहे. या ठिकाणी सोर संघ नाना स्पोर्ट यांना थँक्यू डीजे. या ठिकाणी नाना स्पोर्ट सोर संघ यांना 8 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे.
आठ बॉल बारा धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू प्रवीण यांचा स्ट्राइक ला येते ते उमेश. चांगल्याशी गाजलेले फलंदाज उमेश, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. एकता खडवली कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना तुमचाच आहे. पेनल्टी देण्यात येईल तुम्हाला. या ठिकाणी आठ चेंडू बारा धावांची आवश्यकता नाना स्पोर्ट्स संघ यांच्यासाठी. सोरगाव प्रवीण यांचा पाचवा चेंडू उमेश यांना, बघूया चांगला फटकला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने, बघूया काय होतं. या ठिकाणी झेल उमेश या ठिकाणी विकेटच्या स्वरूपात एक हातसा देऊन गेले ते नाना स्पोर्ट्स साठी. चांगला प्रयत्न होता चौकाच्या दिशेने फटकला चेंडू विकेटच्या स्वरूपात. थँक्यू टू जे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू प्रवीण यांचा स्ट्राइक ला ते महेश. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा सामना करायचे ते महेश भूते, उत्कृष्ट असे फलंदाज, बघूया शेवटचा चेंडू प्रवीण यांचा महेश यांना. चांगला फटका चेंडू बाउंड्रीच्या दिशेने, या ठिकाणी बघूया चांगल्याशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसत आहे चकुला टीम कडून. एक धाव घेण्यात यशस्वी ते महेश. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 21. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. सहा चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता. चांगलास आव्हान या ठिकाणी सोर संघासाठी. सहा चेंडू 11 धावा. स्ट्राइक लेते या ठिकाणी तिसरा शतक घेऊन येतात ते सचिन. शकुला संघ यांच्याकडून तिसरा शतक घेऊन येतात ते सचिन. स्ट्राइक लेत ते महेश भूते नाना स्पोर्ट्स सोर संघ. चांगल्याशी फलंदाज या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट कामगिरी दाखवायची आपल्या संघासाठी. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. बघूया तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू सचिन यांच्याकडून महेश यांच्यासाठी. पहिला चेंडू आणि चांगला फटकला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. या ठिकाणी चांगल्याशी बाउंड्री चौकार, चांगलीशी गोलंदाजी या ठिकाणी दिसत आहे महेश यांची. एक नंबर. हॅलो 25 धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 25. पाच बॉल सात धावांची आवश्यकता या ठिकाणी. कप्तान महेश सज्ज, बघूया दुसरा चेंडू महेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू, बघूया या ठिकाणी चेल नाबाद झालेला नाहीयेत. गचल अशी या ठिकाणी फिल्डिंग दिसते ती चकुला संघाची. एक जीवनदान या ठिकाणी महेशला भेटलेलं आहे, बघूया. चार चेंडू सहा धावांची आवश्यकता. चार चेंडू सहा धावांची आवश्यकता. फलंदाजी करत आहेत ते निलेश, उत्कृष्ट असे फलंदाज गाजलेले नाना स्पोर्ट्स. बघूया सचिनचा चेंडू, निलेश यांची चांगला फटकाला चेंडू, बघूया या ठिकाणी सिक्सच्या स्वरूपात चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी दिसते ती निलेश यांची.
मैन ऑफ द मैच या ठिकाणी भेटते ती मंगेश भूते यांना आणि अभिनंदन नाना स्पोर्ट्स संघ यांचं सोरगाव यांचं अभिनंदन आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच भेटते ती कल्पेश भूते यांना महेश भूते यांना एक डेअरी मिल्क चौकारासाठी पुढील सामना येतो मॅन ऑफ द मॅच कल्पेश यांनी स्टेज वर यायचंय मॅन ऑफ द मॅच कल्पेश सोर संघ नाना स्पोर्ट्स नाना स्पोर्ट्स संघ कल्पेश भूते मॅन ऑफ द मॅच विजय वारके यांच्याकडून त्यांना एक ट्रॉफी देण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच कल्पेश भूते या ठिकाणी विजय वारके कडून त्यांना पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच मंगेश भूते यांना डेअरी मिल्क या ठिकाणी नाना स्पोर्ट्स स्टोर संघ यांना किरण मोरे यांच्याकडून एक छोटस गिफ्ट किरण मोरे यांच्याकडून एक छोटस गिफ्ट स्टोर संघासाठी ए माया